फडणवीस एकनाथ शिंदेना धोका देणार नाहीत का तर हीच पाच कारणे सांगतात शिंदे भाजप युती अभेद पाहूयात कुठली अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगवली जात होती मात्र भाजपच्या गोटातून या चर्चांना फेटाळलं आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर न करण्याची काही कारणं आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केल्यास भाजपची विश्वासार्हता धोक्यात येऊ हो शकते भाजपने शिंदे गटाला डच्चू दिल्यास आगामी काळात कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपसोबत येताना नक्की विचार करेल असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे तर विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र केलं जाण्याची शक्यता है फार कमी असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आता सहभागी झाली असली तरी सरकार स्थापनेत त्यांचं कोणतंही योगदान नाही तर मोठं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीशिवाय खाते वाटप अंतिम होऊ शकत नाही तिसरं कारण आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका नड्डा यांनी दिलेला मुंबई एकशे पन्नास हा आमचा नारा कायम आहे मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पुढचं कारण आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टिकोनातून भाजप शिंदे गटाला डच्चू देऊ शकत नाही तर आगामी निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष भाजपने ठरवले आहे राज्यातील विरोध करणारे पक्ष आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत यामुळे शिंदे गटाला भाजप सोडू शकत नाही असा अंदाज काही राजकीय नेते सध्या तरी वर्तवत आहेत सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात